सोलापूर जिल्ह्याचा वैद्यकीय इतिहास डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस या सोलापूरच्या सुपुत्रामुळे जागतिक पातळीवर सर्वश्रुत आहे. आज सुद्धा भारतातील प्रमुख मेडिकल सेंटर्सपैकी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूर शहराने देशातील प्रमुख मेडिकल हब म्हणून स्वतंत्र प्रभाव निर्माण केलेला आहे. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी तसंच इलेक्ट्रोहोमिओपॅथी या पॅथी सोलापूरमध्ये रुग्णसेवेकरिता प्रभावीपणे कार्यरत आहे. या सर्वच सकारात्मक आणि गुणात्मक बाबींची नोंद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आरोग्य विषयक प्रमुख घडामोडींवर आधारित प्री मेडिकल, पॅरामेडिकल, मेडिकल सायन्स बेस्ड जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार आरोग्य साक्षरता निर्माण करणारे आरोग्य साक्षरता अभियान, शरीर रचनाशास्त्र आणि हेल्थ पॅरामीटर्स, औषध निर्माण शास्त्र आणि औषध साक्षरता, उपचार शास्त्र आणि पथ्यपालन संहिता, चिकित्सा शास्त्रे आणि पॅथीज व्ह्यू ह्या पाच स्तंभावर आधारित राईट टाइम राईट पॅथी हा आरोग्य सिद्धांत प्रस्थापित करणारे आरोग्य चळवळ म्हणजेच स्वरांजली मेडिकल हब, मेडिकल बुलेटिन, सोलापूर. सगळ्या सोलापूरकरांना, मी डॉक्टर अश्विन वरसंगकर, एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये मी आता गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण या कार्यक्रमात छोट्याशा वर्ल्ड इपिलेप्सी डे किंवा फिक्सचा जो जागतिक हा दिवस साजरा केला जातो जागरूकतेसाठी, याच्याबद्दल मी काही तुम्हाला माहिती सांगणार आहे. इपिलेप्सी किंवा मिल्की किंवा फिक्स आपण ज्याला म्हणतो, हा अतिशय कॉमन आपल्या सोसायटीमध्ये आजार आहे. आणि 100 जर ज्या लोकसंख्या असेल तर त्याच्यापैकी 4% लोकांना आयुष्यात कधी ना कधी फिक्स येतं. आणि इपिलेप्सी साधारण 10,000 लोकांच्या 4 लोकांना इपिलेप्सी किंवा क्रॉनिक ग्लॉकोमा फिक्स हा आजार असतो. तर आपल्याला हे समजून घ्यायला लक्षात आहे की सीजर किंवा कन्व्हल्शन ज्याला आपण म्हणतो की फिट्स आली आहे, तर ती एकदा सुद्धा येऊ शकते किंवा वारंवार येऊ शकते. तर ज्या रुग्णांना वारंवार फिट येत आहे त्यांना आपण इपिलेप्सी आहे असं म्हणतो. सो याची प्रामुख्याने कारणं आणि त्याचं कारण काय आहे की मेंदूमध्ये ज्या विद्युत लहरी असतात ज्याच्यामुळे मेंदू नॉर्मली जो काम करत असतो तो चांगल्या मेंदूच्या त्या विद्युत लहरी असतात. पण काही कारणांमुळे जर मेंदू बिघाड झाला तर त्या विद्युत लहरींचं प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढते आणि त्या पूर्ण मेंदूला ऑक्युपाय करून टाकतात किंवा पूर्ण मेंदूमध्ये पसरतात. आणि त्याच्यामुळं ज्या भागात या विद्युत लहरी वाढतात त्या भागाची लक्षणं आपल्याला वेगवेगळी दिसतात. मी त्याच्याबद्दल लक्षणांबद्दल नंतर बोलेन. पण त्याची कॉमन लक्षणं अशी आहेत की एकदम स्मृतिभ्रंश होणे, बोलणं न करणे किंवा बेशुद्ध होणे किंवा जोर जोरात हातपायाचे हालचाल होणे, तोंडाला फेस होणे, जीभ चावणे आणि माणूस बेशुद्ध पडणे काही काळ, आणि काही काळ बेशुद्ध पडल्यानंतर मग तो परत जागा होतो. सो याची प्रामुख्याने आपल्याकडे कारणं काय आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण लहान मुलांचं की ऑक्सिजन मेंदूला जन्मानंतर न मिळणे किंवा कॅल्शियमचं प्रमाण कमी असणे किंवा साखरेचं प्रमाण कमी असणे. आपण जर तरुण वयात आलो तर मेंदूच्या गाठी काही लोकांना अनुवंशिक म्हणजे इडिओपॅथिक ज्याला आपण एपिलेप्सी म्हणतो किंवा फमिलियल एपिलेप्सी हा आजार कॉमन आहे. आणि मिडल एजमध्ये हेड इंजुरी म्हणजे मेंदूला मार लागणे किंवा ऍक्सिडेंट झाल्यामुळं मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा मेंदूचे वण असणे ज्याला डायलिसिस आपण म्हणतो हे त्याचे प्रामुख्याने कारण आहे. आणि साधारण 40 पुढं लकवा होणे किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा मेंदूची गाठ किंवा कॅन्सर तयार होणे ही प्रामुख्याने कारण आहे.
आता एकदा आपण हे आपल्याला एखादा रुग्ण आला आणि त्याला एपिलेप्सी आहे अशी जर आपल्याला हिस्ट्री मिळाली तर सगळ्यात महत्वाचं आपण निदान करण्यासाठी काय करतो की अशा पेशंट्सना हे कसं झालं हे नातेवाईकांना व्यवस्थित विचारतो. सो हिस्ट्री म्हणजे पेशंटांना हा एपिसोड कसा झाला हे व्यवस्थित समजावून घेणं फार महत्वाचं आहे निदानासाठी. सगळ्या जरी आपण टेस्ट केल्या तरी त्या नॉर्मल येऊ शकतात एपिलेप्सीमध्ये, त्यामुळे पेशंटकडनं व्यवस्थित माहिती घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल कॅमेरे आहेत, त्यामुळं समजा असं काही झालं तर आजूबाजूचा जो माणूस आहे किंवा नातेवाईक आहे त्यांनी तो जर रेकॉर्ड केला आणि तो जर डॉक्टरांना दाखवला तर ऑलमोस्ट 99% वेळेला हे आपण निदान फक्त ते तो व्हिडिओ बघून करू शकतो. मग एकदा हे निदान झालं की मग हे कशामुळे होतं आहे याच्यासाठी आपल्याला टेस्ट करावं लागतं, ज्याच्यासाठी आपण MRI म्हणजे मेंदूचा फोटो, त्याच्यानंतर EEG म्हणजे मेंदूचा ग्राफ म्हणजे मेंदूची इलेक्ट्रिकल किंवा विद्युत लहरी कशा येत आहे हे बघण्यासाठी EEG MRI आणि काही ब्लडच्या टेस्ट करून घेतात. आणि या टेस्टमध्ये जर आपल्याला काही दोष आढळला तर आपण त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करतो. आता सगळ्या त्याचा शेवटचा भाग की याची ट्रीटमेंट कशी आहे, म्हणजे एखादा पेशंट ज्याला एपिलेप्सी आहे आपल्याला कळलं की पुढे त्याची ट्रीटमेंट कशी करायची. तर एकदा रुग्णाला 2 किंवा 2 पेक्षा अधिक फीट आल्या असतील आणि त्याचं जर कारण आपल्याला इन्व्हेस्टिगेशनवर मिळत नसेल तर अशा लोकांना आपण मेडिकल ट्रीटमेंट चालू करतो किंवा काही औषधं चालू करतो ज्याच्यामुळे ज्या एक्सेसिव्ह किंवा जास्ती ज्या विद्युत लहरी मेंदूमध्ये येत आहेत त्या कंट्रोल होतात. तर 100 जर एपिलेप्सीचे पेशंट असतील तर साधारण 80 ते 85% लोकांच्या स्ट्रिक्स एका किंवा 2 औषधांनी कंट्रोल होतात. म्हणजे एकदा आपण ही औषधं चालू केली की ते आयुष्यभर फिट्स फ्री राहतात. आणि एकदा आपण औषधं चालू केली की साधारण 3 ते 5 वर्ष आजार काय आहे हे ठरवून आपण ती औषधं देतो आणि त्याच्यानंतर ती बंद करून ठेवतो. बंद केल्यानंतर काही लोकांना 20 ते 30% लोकांना पुन्हा फिट्स येऊ शकतात पण त्या फिट्स औषधांनी कंट्रोल होतात आयुष्यभर. 15% लोकांना अशा प्रकारचे फिट्स असतात की ज्यांना 4 किंवा 5 औषधं सायमल्टेनियसली चालू करून त्यांचे साईड इफेक्ट सहन करूनही वारंवार फिट्स येतात तर त्याला आपण सर्जिकल एपिलेप्सी म्हणतो. म्हणजे अशा लोकांना मेंदूमध्ये काही ठिकाणी डेव्हलपमेंट किंवा त्याची ग्रोथ व्यवस्थित झालेली नसते मेंदूची, तर अशा लोकांना बरीच कारणं असतात. म्हणजे काही मेंदूच्या गाठी असतात, काही लोकांना फोकल कॉर्टिकल डिस्प्लेसिया म्हणजे मेंदू त्या भागात डेव्हलप झालेला नसतो. जसं आपण बघतो की काही लोकांचं नाक वेगळं असतं, काही लोकांना 6 बोटं असतात, तशा प्रकारेच मेंदूमध्ये त्याची डेव्हलपमेंट त्याचे भाग नीट डेव्हलप होत नाही आणि त्या भागात मेंदूमध्ये इलेक्ट्रिसिटी जास्ती असते आणि ते वारंवार न्यूरॉन फायर करत असतात इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्यामुळे त्यांना वेळ चालू असून सुद्धा वारंवार फिट्स येतात. तर अशा लोकांना आता नवीन टेक्निकनी ऑपरेशन करून तो भाग आपण काढतो आणि तो काढल्यानंतर 60% लोकांना ते फिट्स फ्री होतात, म्हणजे त्यांना त्याच्यामधनं क्युअर मिळतात. आणि 30% लोकांना असं होतं की औषधांनी त्या फिट्स कंट्रोलमध्ये राहतात. सो माझा सगळ्यांना नमस्कार आणि हे ऐकल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. मला हे सांगू इच्छितो मी की ज्यांना असं काही आजार आहे अशा लोकांना तुम्ही योग्य न्यूरोलॉजिस्टकडे म्हणजे मेंदू तज्ञांकडे वेळेवर घेऊन जा, त्यांचे योग्य टेस्ट करून घ्या आणि त्यांना योग्य ट्रीटमेंट द्या ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर होईल. नमस्ते आणि धन्यवाद. सोलापूर जिल्ह्याचा वैद्यकीय इतिहास डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस या सोलापूरच्या सुपुत्रामुळे जागतिक पातळीवर सर्वश्रुत आहे. आज सुद्धा भारतातील प्रमुख मेडिकल सेंटर्सपैकी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूर शहराने देशातील प्रमुख मेडिकल हब म्हणून स्वतंत्र प्रभाव निर्माण केलेला आहे. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी तसंच इलेक्ट्रोहोमिओपॅथी या पॅथी सोलापूरमध्ये रुग्णसेवेकरिता प्रभावीपणे कार्यरत आहे. या सर्वच सकारात्मक आणि गुणात्मक बाबींची नोंद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आरोग्य विषयक प्रमुख घडामोडींवर आधारित प्री मेडिकल
पॅरामेडिकल मेडिकल सायन्स बेस्ट. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार आरोग्य साक्षरता निर्माण करणारे आरोग्य साक्षरता अभियान, शरीर रचना शास्त्र आणि हेल्थ पॅरामीटर्स, औषध निर्माण शास्त्र आणि औषध साक्षरता, उपचार शास्त्र आणि पथ्यपालन संहिता, चिकित्सा शास्त्रे आणि पॅथीज व्ह्यू ह्या पाच स्तंभावर आधारित राईट टाइम राईट पॅथी हा आरोग्य सिद्धांत प्रस्थापित करणारे आरोग्य चळवळ म्हणजेच स्वरांजली मेडिकल हब मेडिकल बुलेटिन सोलापूर.